आता जी माणसं आता आघाडीवर आहेत, कोण भीक मागो आंदोलन करते ती, जी माणसं आता ह्या आंदोलनात आहे ती, जी माणसं वकील घेऊन फिरतात ती कुणाचा प्रचार करत होती 3 महिने 4 महिन्यापूर्वी? तुम्हाला सगळं माहिती आहे ना. म्हणजे जर आता शिवाजी पुतळ्यापासून कृष्णाच्या मंदिराकडे निघालो, मी कृष्णा मंदिराकडे नाहीच, मग मी नगरपालिकेकडून निघालो म्हणलं तर तिथं डोकं तपासावं लागेल. असं चाललंय ती, ती कोण कुणीकडे होती तुम्हालाच माझ्यापेक्षा जास्त माहिती आहे. आज विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन आदरणीय भारत नाना भालके यांनी पत्रकार परिषद घेतली आणि गेल्या 1 महिन्यापासून विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या विरोधात जे आंदोलन चालू आहे त्याबद्दल त्यांनी प्रश्न उपस्थित केला की आंदोलन करणारे माणसं कोण आहेत हे त्यांनी तपासावं. कैलासवासी औदुंबर अण्णांच्या नेतृत्वाखाली उभा राहिलेला विठ्ठल परिवाराचाच मी एक घटक कार्यकर्ता आहे, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचा सभासद आहे आणि गेल्याच विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये मी आमदारांच्या सांगण्यावरूनच कारखान्याच्या संचालकपदासाठी अर्ज भरलेला होता, तो त्यांच्या सांगण्यावरूनच काढून घेतला आणि विठ्ठल परिवाराचा एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून जिल्हा परिषद रोपळे गटातून त्यांनी मला निवडणुकीला उभं केलेलं होतं आणि ह्या विठ्ठल सहकारी साखर कारखाना एवढा ज्या कारखान्याच्या जीवावरती आमचं कुटुंब उभं राहिलं, कुटुंबामध्ये सुखसमृद्धी आली, तो विठ्ठल सहकारी साखर कारखाना आज बंद अवस्थेत पडलेला आहे. त्या कारखान्यात काम करणारे माझे सर्व कामगार बांधव आहेत, ते आज त्यांचा पगार गेल्या 11 महिन्यापासून नाही, म्हणून आम्ही त्या कारखान्याच्या ऊर्जित अवस्थेसाठी यावी म्हणून आम्ही या कारखान्याच्या संचालक मंडळाच्या विरोधात, गलथान कारभार केलेल्या संचालक मंडळाच्या विरोधात आम्ही भीक मागून जी रक्कम जमा झाली ती शासनामार्फत त्या कारखान्याच्या खात्यावरती जमा केलेली आहे. मग आम्ही या कारखान्याचे संबंधित नाही कसे, ज्या कामगारांचा प्रश्न निर्माण झाला आहे त्या कामगारांच्या कामगारांच्या बाजूने कुणी उभाच राहायचं नाही का? सहकारीच्या साखर कारखान्यात जर अशी बंद पडण्याची अवस्था आली, 28 कोटी रुपयाच्या ठेवी असणारा कारखाना, आज शासनानं पैसे दिले नाहीत, कर्ज मिळाले नाहीत म्हणून कांगावा करून चेअरमन साहेब जर लबाड बोलत असेल तर ह्या चेअरमनला नैतिक अधिकारच पोचत नाही की सभासदांचा मी ऊस पुढल्या वर्षी कारखाना चालू करीन ही विश्वासार्हता ते निर्माण करू शकणार नाही. पहिलं 28 कोटी रुपयाचं काय झालं, कारखाना का चालू झाला नाही, प्लस दाखवत असेल कारखान्याचं तुमचं पत्रक, तुमचं स्थिर जर दाखवत असेल तर कारखान्याला बँकेने कर्ज नाकारलीच का, हा मोठा प्रश्न आहे. आणि शेतकऱ्यांना फसवण्याचं धोरण ह्या व्हाईस चेअरमन आणि चेअरमननं अवलंबलं ते पहिलं बंद करावं कारखाना.